आज आपल्या सर्व कलेक्टर्स आणि डिव्हिजनल कमिशनर्स, कॉर्पोरेशनचे सर्व कमिशनर्स या सर्वांची VC घेण्यात आली. माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर सर्व आमचे विविध खात्यांचे अधिकारी आम्ही सगळेजण VC उपस्थित होतो. काही महत्त्वाच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी आता दररोज लोकांच्या दृष्टिकोनातून संध्याकाळी 6 प्रेस नोट प्रत्येक जिल्ह्याची द्यायची. नंबर 2, प्रत्येकाने आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये क्वारंटाईन फॅसिलिटी आणि आयसोलेशन फॅसिलिटी, हे दोन फॅसिलिटीज वेगवेगळ्या असतात. कारण क्वारंटाईन फॅसिलिटी ह्या सेकंडरी कॉन्टॅक्टसाठी असतात आणि आयसोलेशन ही प्रायमरी ह्याच्यासाठी असतात, कॉन्टॅक्टसाठी. म्हणजे थोडक्यात फॅसिलिटीज तयार करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. क्वारंटाईन फॅसिलिटी म्हणजे काही तिथे सेपरेट रूम्स करणं, हॉस्टेल्स वेकेट करून हॉस्टेल्समध्ये लोकांना ठेवण्याची व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टींची आहे. आणि त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना फार स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की DPC जर तुम्हाला तिथे कुठलीही इक्विपमेंट्सला, ड्रग्जला पैसे कमी पडत असतील तर पटकन तिथून काढा आणि पैसे खर्च करा. कुठलीच कंप्लेन नको यायला की कोरोनाच्या संदर्भात काहीही कॉम्प्रोमाइज करणे नाही. सगळ्या गोष्टी आणि सगळ्या रिसोर्सेस उपलब्ध ताबडतोबीनं झाल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, IEC खूप भर देण्यात आलेला आहे. इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन, म्हणजे लोकांना अवेअर करा, लोकांना मोठ्या पद्धतीनं जनजागृती करा, या बाबतीत खूप मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आमचा जो आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही मोठ्या पद्धतीनं सर्व वर्तमानपत्रं असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा होर्डिंग्ज असतील, पोस्टर्स असतील आणि रेडिओ जिंगल्स असतील, सगळीकडे आम्ही पब्लिक अवेअरनेससाठी की काय करा काय नका करू, मुख्यतः जे आदेश देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये टूर्स चे जे ऑपरेटर्स आहेत, त्या टूर्स कंपन्या आहेत, त्यांना सांगितलं आहे की शक्यतो तुम्ही आता लोक बाहेर घेऊन जाऊ नका, त्या सूचना फार स्पष्ट देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गॅदरिंग्स कुठल्याच करायच्या नाही, पब्लिक फंक्शन्स एकही करायचं नाही, गव्हर्नमेंट फंक्शन्स एकही करायचं नाही, जिथं पब्लिक गॅदरिंग होतील असं एकही करायचं नाही, अशा स्ट्रिक्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे एकही गव्हर्नमेंट फंक्शनसुद्धा होणार नाही, पब्लिक फंक्शन अलाउड नाही, रिलिजियस फंक्शन अलाउड नाही, त्यामुळे कुठेही पब्लिक गॅदरिंग होईल ते बिलकुल अलाव करायचं नाही, अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा कलेक्टरांना देण्यात आलेल्या आहेत. सर, 11 रुग्ण जे आता सध्या आहेत त्यांची स्थिती सध्या तरी कशी आहे? आज 11 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, 1 नागपूरला आहे, 8 पुण्याला आहेत, 2 मुंबईला आहेत. आणि त्यामुळे सर्वांची सध्याची जी काही स्थिती आहे ती नॉर्मल आहे. नॉर्मलचा अर्थ स्टेबल आहे आणि कुणीही सिव्हिअर किंवा क्रिटिकल या परिस्थितीत गेलेलं नाही. आणि त्यामुळे पॉझिटिव्ह जरूर आहेत, परंतु त्यांना आज असे गंभीर स्वरूपाचा कुठलाही स्वरूप या कोरोना व्हायरल डिझीजने घेतलेलं नाही.